आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नगरपालिकेचं जे पाणी आहे ते शुद्धीकरणासाठी आमच्या वडिलांनी सुद्धा त्या काळात प्रयत्न केला होता. आपण त्या ठिकाणी जेवढं आपण सांगलीचं दुषित पाणी जे आहे त्याच्यात प्रक्रिया करायची आणि ते त्या ठिकाणी धुळगावला घेऊन जायचं. त्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात योजनांसाठी आपण केंद्राचे पैसे मंजूर केले होते. ती खऱ्या अर्थाने म्हणलं तर योजना अंतिम टप्प्यात आहे, म्हणजे झालेली आहे पूर्ण. फक्त चालू करण्यासाठी काही निधी अजूनही तिला अपुरा पडतोय. त्या शेतकऱ्यांची देणी आहे, म्हणून शेतकऱ्यांचा विरोध आहे, पण पाणी आज तिथपर्यंत जाऊ शकते अशी परिस्थिती आहे. आज खऱ्या अर्थाने म्हणलं तर ह्या सरकारकडनं आम्हाला काय अपेक्षित आहे किंवा तुमचा आज प्रश्न जर असेल तर हा काय अपेक्षित प्रश्न असावा, हा मूळ विषय बाजूला ठेवला आपण वारणे. कारण हे दोन्ही भाग म्हणलं तर आजच्या घडीला वेगळे आहेत. एखाद्याने दोन्ही जुळवायचे म्हणले तर तो खरा मुद्दा बाजूला नाही आणि हा मुद्दा पुढे. म्हणून मी आज म्हणेन की वारण्याचा विषय हा पूर्ण वेगळा ठेवा आणि दुष्काळ हे दूषित पाण्याचा हा मुद्दा पूर्णपणे वेगळा ठेवा. प्रत्येक नगरपालिकेची जबाबदारी आहे, प्रत्येक इंडस्ट्रीची जबाबदारी आहे. कारखान्यांनी म्हणलं तर आज वसंतदादा कारखान्याच्या माध्यमातून वसंतदादांनी त्या काळात नियोजन केलं होतं तिथे दूषित पाणी आपल्याला बाहेर पाठवावं लागेल, कारखान्याचं पाणी आपल्याला या ठिकाणी नदीत सोडायचं नाही. पण आमची स्वतःची स्वतंत्र योजना आहे आणि ती योजना असलेलं सगळं घाण पाणी ती त्या ठिकाणी योजनेतलं स्वच्छ पाणी आणि घाण पाणी हे दोन्ही एकत्र मिक्स करून त्या ठिकाणी शेतीला राहतो. दादाने केलेली त्या काळात कल्पनिक त्यांनी त्या विचार त्या काळात ठेवला होता. तरी सुद्धा त्यातलं थोडंसं पाणी येते. पहिला पावसाळा पडला जेवढं जमीन झिरपलेलं पाणी येते पहिल्या पावसाळ्यात थोडंफार पाणी येते, तेवढ्या नंतर एक चार दिवसानंतर परत पाणी येत नाही. कारखान्याचं दूषित पाणी होऊ नये म्हणून तो प्रयत्न त्यावेळेस करा. आज सुद्धा कुठलाही नागरिक तिथं जाऊन कारखान्यावर गेला तर पाण्याला सोर्स असतो, कुठलं तरी बाबा पाणी आपल्या नदीकडनं आणायचं आणि पुढे न्यायचं. तर ती अशी योजना आहे त्याला सोर्सच नाहीये. त्याचा सोर्स म्हणजे कारखान्यात असणारी तळी. मग जिथं पाण्याचं आमचं फिल्टरेशन प्लांट आहे, जिथं साधारणपणे शुद्धीकरण प्लांट आहे, जिथं त्यांचं बीओडी सीओडी मेंटेन करतात, स्वच्छ करतात पाणी, त्यानंतर ते पाणी असणारे आमच्या रस्त्यातलं निघालेलं पाणी. कारण की आमच्याकडे पाणी कधी कारखान्याला मोठ्या प्रमाणात पाणी लागत नाही, म्हणजे कित्येक लोकांना माहीत असेल. पण कारखाना तुमच्याकडनं आलेला शेतातला ऊस जो आहे हा मोठ्या प्रमाणात पाणी सुद्धा घेऊ येतो आम्हाला आणि त्या पाण्याचा आमच्याकडे फार मोठा साठा राहतो. तो काय करायचा आम्हाला प्रश्न पडलेला. म्हणून आमचं असलेलं दूषित पाणी त्याबरोबर हे पाणी एकत्र आम्ही मिक्स करून हे पाणी त्या ठिकाणी शेतीला पाठवतो. काही वर्षभरातला विचार केला तर तो शेतकरी पावसाळा आला की नको नको म्हणतोय, पण उन्हाळा आला तर काय द्यायचं ते घाण द्या पण आम्हाला लवकर द्या, त्याशिवाय आमची शेती उठत नाही, अशा पद्धतीची मागणी असते. आपण म्हणलं तर इंडस्ट्री वाढू नये, इंडस्ट्री आज कारखाने नाही झाले असते तर या ठिकाणी मला सांगा विकास काम किती झाले असते, आपण किती विकसित झालो असतो. आज तुमचे ध्येय असताना शर्ट घातल्या तो इचल करून द्यायचा आहे, मी मलाही जगायचं वेळ शिवाय घालायचं आणि उद्या शर्ट काढून ठेवायचा का. आणि कापड सुद्धा तुमच्याकडे येते, असं काय नाहीये की तुमचं काय चुकीच आहे. आज इचलकरी जे वाशांना कुठेतरी पाणी मिळू नये हे माझ्या माहितीप्रमाणे तुमच्यातली पण लोक नाही म्हणतील असं मला वाटत. मी स्पष्ट असंही सांगेन उलट, खरंच तुम्ही त्यांना पाण्याचं पाणीचं लाईन द्यायचं असेल तर तुम्ही दानवीकरण द्यावी, पण प्यायच्या पाण्याची द्यावी, बाकी देऊ नये. आणि खऱ्या अर्थाने माझ्या श्वेत पत्रिका काढा आणि त्यात खरंच हिशोब लावा. आपण जे नाही म्हणतो याच्यामुळे दुसरा एखादा नाराज करायचा आणि गावाने म्हणे नाही नाही हे बरोबर आहे चुकीचं आहे हे म्हणणं योग्य नाही. काही लोकांसाठी म्हणून सगळ्यांना भेटेल जर नाही चुकीचं आहे, पण खऱ्या अर्थाने आजचा विचार केला तर ह्यामध्ये इचलकरणीकरांनी जो भूमिका घेणं गरजेचं आहे. आम्ही सुद्धा त्या ठिकाणी वारण्यातनं पाणी न्यायचं म्हणून आमची एक योजना आणली होती. आम्ही त्या तुमच्या इकडे कुठेतरी यायचं विचारत नव्हतं, आमचे तर संगम आहे, संगमातच उचलायचं चाललेलं. राजकारणानं ती योजना खर्ची काय म्हणून बदलली आणि परत आणि अलीकडं म्हणजे काय ते संगमाच्या अलीकडं पंप टाकायची पंप इकडे परत आणि आयत्या कृष्णाला टाकले आणि त्याचंच उद्घाटन आमचं 27 तारखेला आहे. ते शुद्धीकरणाचं आमचं प्लांटचं सगळं काम झालं त्याचं उद्घाटन 27 तारखेला. मग आम्ही सुद्धा पाणी पित असताना वरनं येणार कुठलं तरी पाण्याचं म्हणजे आज नाही म्हटलं तरी वरच्या बाजूला सुद्धा कारखाने आहेत त्यांचं दूषित पाणी येते ते आम्ही इथं शुद्धीकरण करूनच त्या ठिकाणी पितोय, काय नवीन नाही. इचलकरंजीकरांनी सुद्धा एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत, तुम्ही त्या ठिकाणी शासनाची मदत घ्यावी. तुमच्या आमदारांनी इकडे पैसे घालण्यापेक्षा फिल्टरेशन प्लांटला पैसे घालावे, तुमचं दूषित पाणी आहे त्या पाण्यात सोडण्यापेक्षा शुद्ध करा आणि ती इंडस्ट्रीला द्या की प्यायला देऊ शकत नाही पण त्या स्वच्छ करून इंडस्ट्रीला 100% वापरू शकतो. आज तंत्रज्ञान किती मुख पुढे गेले. मी परवाच बोलत असताना सहज हा विषय माझ्या भाषणात बोलून गेलो.
की मोदी साहेब आज नाही म्हणलं तरी परदेशात एवढे फिरलेले आहेत, त्यांच्याकडे एवढं नियोजन असणार आहे, एवढी माहिती असणार आहे, शुद्धीकरण करण्याचा प्लान तिथं एखादा तरी तुम्ही असं झटकून जरी आणून टाकला तरी इथला विषय संपून जाईल. एवढी चर्चा आपण काय याची बाबत आहे, या बाबतीत करतोय. आणि एवढा जाणेवकरांना त्या ठिकाणी जाऊन रस्त्यावर उभं राहून त्या ठिकाणी अटक करून घेणे काय म्हणून त्यांना ताकद लावायची गरज लावा लागले हे मला अजून कळलं नाही. आमदाराची सुद्धा भूमिका मला काहीतरी पटली नाही, म्हणजे त्यांचं व्यक्त मी काय पूर्ण ऐकलेलं नाही, मी बघितलं ते. पण या पद्धतीने चुकीचा विषय आहे. तुम्ही आमदार आहात, आम्हा सगळ्यांना घरी घालून 60 वर्ष काँग्रेसनी काय केली आणि 60 वर्षात आम्हाला काही करायला जमलेलं नाही, आम्ही भ्रष्टाचारी म्हणून आम्हाला घरी घालवलं. पण तुम्ही आलात किंवा लोकांकडनं शेतकऱ्यांना तुमच्याकडे अपेक्षा आहे ती तर अपेक्षा पूर्ण करा. ते काय आमच्याकडनं चुकीचं घडलं आहे आम्हाला अजून कळलं नाही. मी आज मगाशी सांगितल्याप्रमाणे दादांनी यांनी सगळ्यांच्या योजना राबवल्या, पाणी अडवलं, पाणी दिलं, हे 60 वर्षात आम्ही केलेले चुक आहे, त्यामुळे आम्ही घरी गेलो. पण आता हेरी जे केले या चुका आहेत त्या मात्र आपण शबाशकीशी आता बक्षीस द्यायला पाहिजे. आपण ह्या पद्धतीचं वातावरण आज इथं आहे. राजकारण जर बाजूला ठेवून आपण चर्चा केली तर यामध्ये ही कुठेतरी आपण म्हणतो ना एखाद्याचा इगो आपण कुठेतरी आपण दुखवलाय अशा पद्धतीचं आज वातावरण या ठिकाणी दिसतं. पण मी फारसं काय बोलणार नाही, मी एवढंच सांगेन की जो नदी आज या ठिकाणी दूषित होत असणार आहे, नदी दूषित व्हायला जे कोण कारणीभूत असतील त्याला एमपीएससी तुमची महाराष्ट्र प्रदूषण बोर्ड बीड ह्यांना काही जबाबदारी देऊन आपण चालणार नाही, त्याच्यावर ढकलून पण चालणार नाही. या असणाऱ्या आपल्याच महाराष्ट्र शासनाच्या असणाऱ्या योजना असणाऱ्या ज्या डिपार्टमेंट आहे ज्याचं तसं पोलीस खातं असतंय तशी खाते त्यांचं काम आहे काय चुकीचं झालं तर चुकीचं दाखवणे आणि लई झालं तर अडवणे. याच्या पुढे ते काही करू शकत नाही. आम्ही पैसे देऊन त्या कारखान्याच्या माध्यमातून चालू करू शकतो, यांचं काही चालणार नाही. खऱ्या अर्थाने यांना जर तुम्हाला सक्षम करायचं असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टीला मदत करणं गरजेचं आहे. यांच्या असणाऱ्या प्रदूषणाच्या योजनेला तुम्ही कुठेतरी नियोजन करून त्यांना पैसे आणून देणं गरजेचं आहे. इचलकरंजी स्वतःच्या जीवावर शुद्धीकरण करू शकत नाही, त्यांनी इंडस्ट्री बंद केली तर हाय ती इचलकरंजी कधी संपली कळायची पण नाही, तेवढंच राहिले तुमच्याकडे. ती इंडस्ट्री चालवायची असते तर इंडस्ट्रीला तुम्ही पैसे घाला आणि शुद्धीकरण करण्याच्या प्लांटचा जे काही खर्च करणार तिथं लक्ष घाला आमदार, म्हणून त्याचं चांगली सुविधा होऊ शकते. पाणी मागायची गरजच पडणार नाही, 100% पडणार नाही, हाय त्याच्यातच विषय संपून जाऊ शकते. कशाला एवढं आपण दंगा करतो ते मलाही कळेना. पण माझी विनंती राहील उद्याच्या मीटिंग मध्ये तुम्ही हा विषय मांडा, मला ते काय खर्च आहे मला माहिती, 40 कोटी काहीतरी खर्च आहे, 20 कोटीत माझ्या तो प्लांट बसेल त्याचा शुद्धीकरणाला, कशा 40 खर्च करून आपलेच पैसे जात आहेत. 20 कोटी लागले असं दानवे इकडे तिकडे कुठेतरी आपण गावात खर्च 6 कोटी नाहीतरी तो कॉन्ट्रॅक्टर देणार, त्यापेक्षी 2 कोटी शासन दिले तरी भरपूर झाले तुम्हाला. तर हा पद्धतीचा निवेदन विनंती आपण करा आणि त्याच्यावरती पैसे घाला. शुद्ध पाणी आपण म्हणल्याप्रमाणे भविष्यात होणारे खरं म्हणजे आमचे माझा नातू त्याच्यासाठी मी काय करणार आहे हा प्रश्न पडलाय. खरं तुम्ही म्हणल्याप्रमाणे हा खऱ्या अर्थाने आज जर आपण शुद्धीकरण केलं नाही, याचं नियोजन आखलं नाही तर भविष्यात आपण येणाऱ्या नद्या ह्या फक्त ड्रेनेज योजना असणार आहे आणि आपण बिस्लरीतच पाणी प्यायचं, म्हणजे कुठंतरी हिमालयात एखाद्या कोणतरी मोठ्या व्यापाऱ्याने प्लांट टाकायचा तिथं बाटल्याचं सप्लाय करायचा आणि आपण घरगुती पाणी विकत घ्यायचं आणि पाणी प्यायचं, या पद्धतीच्या या योजना असणार आहेत.